हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी एक खास इंटरेस्टिंग व्हिडिओ आणलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या घराला व्हाईट हाऊस असे का म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगातील सर्वात पॉवरफुल जर देश म्हटला तर अमेरिका आहे आणि अमेरिकेमधील सर्वात पॉवरफुल व्यक्ती जर म्हटले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या घरात राहतात त्याला व्हाईट हाऊस असं म्हणतात. परंतु याला व्हाईट हाऊस का म्हणतात याच्यामागे खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. ज्यावेळेस याचं निर्माण वॉशिंग्टन डीसी या शहरामध्ये झालं त्यावेळेस त्या बिल्डिंगचा रंग पांढरा निश्चितच नव्हता आणि त्याचं नाव व्हाईट हाऊस सुद्धा नव्हतं. या बिल्डिंगचं आर्किटेक्चर बनवण्यासाठी त्यावेळेचे प्रसिद्ध आर्किटेक्चर जेम्स ओवन यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी या बिल्डिंगला 13 ऑक्टोबर 1792 भूमिपूजन केलं आणि 1800 ही बिल्डिंग पूर्ण केली. ही बिल्डिंग तयार करण्यासाठी सिलेटी रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला, त्याचा रंग सुद्धा व्हाईट नव्हता. या अजूनही इंटरेस्ट काय आहे त्याला व्हाईट हाऊस का म्हणतात. या बिल्डिंगमध्ये राहणारे पहिले राष्ट्राध्यक्ष जे ते जॉन्स ॲडम्स हे ठरले. मात्र काहीच दिवसानंतर 24 ऑगस्ट 1814 ब्रिटिश सैन्याने या सरकारी निवासस्थानावर हमला केला आणि व्हाईट हाऊसला उद्ध्वस्त करून टाकलं. याचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला होता म्हणून परत जेम्स ओवन यांच्याकडे त्याच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी देण्यात आली. 1817 याचं पुनर्निर्माण पूर्ण झालं तरी सुद्धा जायाचे डाग इतके गडद होते की ते जाता जाईना म्हणून जेम्स ओवन यांनी एक युक्ती केली आणि त्यावर गडद व्हाईट रंगाचा थर चढवला आणि संपूर्ण बिल्डिंगला गडद व्हाईट रंगाने रंगवून टाकलं. आणि त्यावेळेस अमेरिकेतील लोकांना त्याचं कौतुक वाटलं आणि ते व्हाईट असल्यामुळे ते त्याला व्हाईट हाऊस असं म्हणायला लागलं. तरी सुद्धा त्याचं सरकारी नाव व्हाईट हाऊस नव्हतं. 1902 त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी त्याला सरकारी नाव व्हाईट हाऊस असं दिलं. अशा प्रकारे व्हाईट हाऊसला व्हाईट हाऊस असं नाव पडलं. अशा प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.